मागच्या वेळेला झाली जी चूक असेल ती चूक खोडून काढा. विद्यमान आमदारांना, शिक्षक आमदारांना, शिक्षक आमदार लिहायला सुद्धा त्या ठिकाणी काय पत्रच वाटते माहित नाही. शिक्षकांच्या मतावर जे निवडून गेले तिथे ते शिक्षक आमदार लिहित नाही. शिक्षक नसल्या माणसाला घरी बसवलं पाहिजे एवढंच नाही तर अन्य कुठे शिक्षक नसला मनुष्य उभा असेल त्याला सुद्धा आपण धडा शिकवलं पाहिजे. आम्हाला तिथे जाऊन मला फक्त शिक्षकांसाठीच भांडायचं नाही, मला विद्यार्थ्यांसाठी भांडायचं आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आहे तो सोपा केला गेला पाहिजे. मराठी हिंदी इंग्रजीच्या कविता पूर्वीच्या तुमच्या माझ्या तोंडपाठ होत्या, आज त्या कविता तोंडपाठ नाही आहेत. कविता धड्यासारख्या झाल्यात याच्यावर कोणीतरी बोललं पाहिजे ना. ज्ञानेश्वर मात्र इथे बोलणार आहे. पुस्तकाचा रंग आकार उकार बदललाच पाहिजे. अभ्यासक्रम सोपा झाला पाहिजे. इंग्रजी भाषेचं नॉलेज कशासाठी पाहिजे, त्याला बोलता यायला पाहिजे, त्याला समजलं पाहिजे. कठीण भाषा करून फायदा काय, तिथेही मला बोलायचं आहे. गणिताचा विषय जो कठीण आहे तो सोपा करू द्या ना. व्यावहारिक ज्ञान मुलांना कळलं पाहिजे त्याच्यासाठी मला बोलायचं आहे. एसीमध्ये बसून जो अभ्यासक्रम तयार होतो ना त्यावर बोलण्याचं काम शिक्षक आमदाराचं होतं. शिक्षक आमदाराने मला माहिती काढली, समजले की कुणी गटारी केली, कुणी रस्ते केले, ते करण्यासाठी आमचे प्रशांत दादा विभागात आहेत ना, आमचे मंत्री आदरणीय चव्हाण साहेब आहेत ना, थोरवे साहेब आहेत ना, रस्ते गटारी वगैरे ब्रिजची कामं हे सगळी मंडळी बघणार आहेत. शिक्षक आमदाराचं काम आहे शिक्षकांना अनुदान मिळवून द्या, पेन्शन मिळवून द्या, अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, इंग्रजी माध्यमाचे आरटीईचे पैसे दिले करा, ज्युनियर कॉलेजच्या वाढीपदांचा प्रश्न मार्गी लावा, अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करा, शाला अर्थ आय डीची कामं करून द्या, अनुकंप तत्वाची कामं करून द्या, शाळा देते प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल मिळवून द्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पूर्वीप्रमाणे करू द्या. याकरता शिक्षक आमदार आहे. किती प्रश्न येते त्यांनी सोडवले विचारा, जरूर विचारा, आणि त्याकरता तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे कारण लोकशाही आहे. म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे, मागच्या वेळेला झाली जी चूक असेल ती चूक खोडून काढा. एक आदर्श निर्माण करण्याची संधी आपल्याला संविधानाने दिलेली आहे आणि मी फक्त साधा तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणजे साधा तुमचा प्रतिनिधी आहे. मला कुठेही आमदार म्हणून मिरवायचं नाहीये. साहेब मी या परिसरात फिरलो, बघितलं की विद्यमान आमदारांना, शिक्षक आमदारांना, शिक्षक आमदार लिहायला सुद्धा त्या ठिकाणी काय पत्रच वाटतं माहित नाही. शिक्षकांच्या मतावर जे निवडून गेले तिथे ते शिक्षक आमदार लिहित नाहीत, विधान परिषद सदस्य आमदार. शिक्षकांची मतं घेतली आणि का नाही शिक्षकांचा शब्द लिहिले. शिक्षक आम्ही लिहितो ना गर्वाने म्हणतो. मला जर कोणी साहेब बोलत तर मी सांगतो साहेब बोलू नका, मला सरच बोला, कारण मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, शिक्षकाच्या बरोबरीत जाणारा कार्यकर्ता आहे. मला कुठेही आमदार म्हणून मिरवायचं नाहीये. सर्वसामान्य गोरगरीब शिक्षकांच्या आडल्या लढल्या शिक्षकाला न्याय द्यायचा आहे. मग तो कोणी असो, मुख्याध्यापक असो, शिक्षक असो, का शिक्षकेतर कर्मचारी असो, संस्था असो, या सर्वांचे प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी ज्ञानेश्वर मातेला काम करायचं आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. आज आपण पुन्हा पुन्हा त्यात जर चुका केल्या ना तर प्रॉब्लेम निर्माण होतील. आज एक आदर्श निर्माण करण्याची ही नामी संधी आहे, बदला घेण्याची एक संधी आहे. कारण मागच्या वेळेला सगळे शिक्षक मागे पडले, शिक्षक नसल्या मनुष्य पुढे गेला, याचा बदला घ्या सगळ्यांनी. शिक्षक नसल्या माणसाला घरी बसवलं पाहिजे एवढंच नाही तर अन्य कुठे शिक्षक नसला मनुष्य उभा असेल त्याला सुद्धा आपण धडा शिकवला पाहिजे. म्हणून या सर्वांनी एक शिक्षक म्हणून माझी चॉईस केली आहे, सर्वांनी शिक्षक म्हणून मला प्राधान्य दिलं आहे, त्याचा मी निश्चितपणे मला जे काही संधी देणार आहे त्या संधीचं चीज केल्याशिवाय राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.